कारण सगळ्यांना काय सगळीकडे जाऊन नाशिकला कोल्हापूरला संगमेश्वरला असं जाऊन खाणं शक्य नाही, तर त्यांना आपण जर इथेच चान्स दिला तर आपल्याला सगळ्यांना मिळून इकडे एकत्र एका ठिकाणी एका छताखाली आपल्याला मिसळ खाता येईल ह्या उद्देशाने. आणि या उपनगरात अजूनपर्यंत हा कोणी असा मिसळ असं केलेला नाही, त्यामुळे आम्हाला फर्स्ट टाईम हा करायची इच्छा होती. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने त्याच्यामध्ये बदल करत असतो आणि त्यामुळेच महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक गावात मिळणारी प्रत्येक कॉर्नर कॉर्नरला मिळणारी मिसळ ही वेगवेगळी असते आणि तेच मिसळ ह्या पदार्थाचं वैशिष्ट्य मला वाटतं. माझं बालपणच मिसळ खात गेलेलं आहे. हा देह जो तुम्ही बघताय तो सगळा मिसळीचाच आहे. आम्हाला मिसळची आवड आहे. आम्ही इतर ठिकाणी कोल्हापूर वगैरे सगळ्या मिसळी टेस्ट करतो. इथे वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या एकत्र ठिकाणी मिळणार म्हणून आम्ही इथे मुद्दाम आलो आहे बघायला. प्रत्येकाची एक एक मिसळ घेतली आहे आणि आम्ही ती एक एक टेस्ट करतोय चौघ जण मिळून. Bye-bye.